नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, हवामानात झालेल्या नाट्यपूर्ण घडामोडीमुळे मुंबईकरांना अक्षरशः घाम फुटला व मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी हवामानात झालेल्या नाट्यपूर्ण घडामोडीमुळे मुंबईकरांना अक्षरशः घाम फुटला व सकाळी ढगाळ हवामान, दुपारी किंचित ऊन तर कुठे पुन्हा ढगाळ हवामान आणि सायंकाळी सूर्यास्ताला झाकलेली मुंबई अशा तापदायक वातावरणाने मुंबईकरांना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात उकाऱ्याने हैराण केले. महत्त्वाचे म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या वेळापत्रकाप्रमाणे 8 ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईत परतीचा प्रवास सुरू करणार होता. मात्र हवामानात सातत्याने बदल होत असून परतीचा मान्सून अद्यापही गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या उत्तर अरबी समुद्रात आहे व गुरुवार सकाळपासूनच मुंबईत पावसाचे वातावरण होते. सकाळी मुंबईवर पावसाचे ढग जमा झाले होते, मात्र पावसाचा पत्ता नव्हता. दुपारी देखील सर्वसाधारणपणे हीच परिस्थिती असताना कालांतराने ढगा अडून डोकोनरा सूर्य बऱ्यापैकी मोकळ्या आकाशात आला आणि उन्हाचा पारा सुरू झाला. त्यातच मुंबईकरांना कोरडेपणा वाढण्यासह गारवा कमी झाल्याने उकाड्यात तडाखा मात्र मुंबईकरांना बसला. दरम्यान 9 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागराचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात, विशेष करून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही भागात 10 ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण वाढेल आणि ही स्थिती पुढचे 6 दिवस राहील असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर महत्त्वाचे मित्रांनो, ऑक्टोबरपासूनच घाम काढला. मान्सूनच्या परतीपुरीत मुंबई उकाड्याने हैराण. दुपारी कुचित ऊन तर कुठे पुन्हा ढगाळ हवामान. सायंकाळी सूर्यास्ताला झाकळलेली मुंबई अशा तापदायक वातावरणाने मुंबईकरांना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात उकाड्याने हैराण केले आहे. वेळापत्रकाप्रमाणे 8 ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईत परतीचा प्रवास सुरू करणार होता. मात्र हवामानात सातत्याने बदल होत असून परतीचा मान्सून अद्यापही गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश उत्तर अरबी समुद्रात आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.